नमस्कार मित्र मैत्रिणींनो, खाणं पिणं शेतीबाडी या यूट्यूब चॅनलवरती मी प्रतिभा पाटील आपले स्वागत करीत आहे। मी आज तुम्हाला उपवासाचा फराळाचं काही वेगळं दाखवणार आहे। आता उपवास आलेले आहेत, मी हे भिजवलेले एक बाऊल छान भिजलेले असे साबुदाणे घेतले आहेत, हे दोन बटाटे उकळून घेतले आहेत, चवीसाठी मी हे मीठ घेते, एक वाटी भाजलेले शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे, मी तीन मिरच्या या बारीक चिरून घेतल्या आहेत। आता हे सगळं साहित्य मी हे बटाटे मॅश करून घेणार आहे। आता हे सगळं साहित्य मी ह्या एका बाऊलमध्ये सगळं मी मिक्स करणार आहे। हे पहा, मी हे दोघं बटाटे छानपैकी मी मर्च करून घेतलेले आहेत। आता हे एक कटोरं साबुदाणे मी हे टाकून घेते। हे शेंगदाण्याचे कूट तेही मी टाकून घेते। मी ह्या तीन मिरच्या चिरलेल्या होत्या, त्या आपल्या आवडीप्रमाणे तिखट कसं तुम्हाला आवडेल तसं करा। हे चवीपुरतं मी मीठ पण टाकून घेते। आता आपण याला छानपैकी मिक्स करून घेणार आहे। हे छान मिक्स झाले, मी गॅस पण चालू केलेला आहे। माझं आपे पात्र तापलं आहे, मी थोडं त्याला तेल लावून घेतलेलं आहे भांड्याला। आता हे खूप चविष्ट छान पण होतात उपवासाचे आप्पे, हे सोपे आणि साधे, हे सगळ्यांना आवडणारे। आता हे पहा, हे छान आपण मिक्स करून घेतलं आहे। आता याचे आपण छोटे छोटे आपण याचे असे गोळे करून घेणार आहे छानपैकी। आणि हे आपण पूर्ण आप्या पात्रात आपण हे असं ठेवून घेणार आहे। अशा प्रकारे मी हे सगळे ठेवून घेते आता वाफवायला। याला थोडं हाताला तेल वगैरे लावत जायचं मध्ये, कारण बटाट्यामध्ये स्टार्च असल्यामुळे साबुदाणे बटाटे मिक्स केले की ते हाताला खूप चिकटतात। हे खायला खूपच छान चविष्ट आणि काही आगळा वेगळा असा हा नाश्ता तयार होतो। मग खूप जणांना साबुदाणे वडे आवडतात, पण ते ऑइली पण असतात, त्याला एक पर्याय हे आप्पे कमी तेलात वाफवलेले। लोक तर नेहमीच साबुदाणे वडे खातातच, पण हे त्याच्यापेक्षाही जरा हटके वेगळे खूपच छान। आता हे आपण सगळे असे हे ठेवून घेणार आहेत। हे उपवासाचे साबुदाण्याचे आप्पे हे खूप लोक कमी करतात, काहींना हे आवडत पण नाही करायला आणि माहिती पण नाही आहे। बटाटे वडे खायला खूप आवडतात, पण ते खूपच स्पायसी ऑइली असतं। आता मी याच्यावरती एक दोन ते तीन मिनटं झाकून घेणार आहे। आता हे पहा, आपण हे मी झाकण उघडून घेतलं आहे। आता आपण हे पलटून घेऊ छान। आता आपले हे वाफत आलेले आहे, आता आपण हे उलटून घेऊ असे अशा पद्धतीने। आता मी सगळे हे उलटून घेते। मी आता गॅस बंद करते, मी आता झाकण काढून पाहते आपले आप्पे कसे झाले ते।
आता आपण बघू. अरे वा छान, वाव, हे पा आपले आप्पे खूपच सुंदर छान वास येतोय. आता मी सगळे आता काढून घेते असेच. चला मग, हे पा आपले आप्पे तयार झाले खाण्यासाठी. हे पा किती दाणेदार छान दिसतात. हे उपवासालाच खाल्ले पाहिजेल असं काही नाही आहे. तुम्ही एरवी पण करून खाऊ शकतात. मुलांना आवडलेच तर त्यांना टिफिनला पण देऊ शकतात किंवा एखाद्या दिवशी नाश्ता म्हणूनही तुम्ही हे करू शकता. साबुदाण्याचे बटाट्याचे हे साबुदाणे वडे वाफवलेले, याला वडे पण आपण म्हणू शकतो. कारण मी हे आप्पे पात्रामध्ये ठेवले होते वाफवायला कमी तेलात. आपण बटाटे वडे हे जास्त तेलात फ्राय करून घेतो तर आपण कमी तेलात हे करायला पाहिजे. खूप जणांना साबुदाणे वडे खाऊ वाटतात पण ते जास्त तेलामुळे ते खाऊ शकत नाही. त्यांची इच्छा पूर्ण राहते तर त्यांनी ह्या पद्धतीचे साबुदाणे वडे करून खाल्ले पाहिजे. ह्या सांगितलेल्या साहित्याप्रमाणे आपण करून पहा, खाऊन पहा आणि माझ्या डिशला करून पहा, खाऊन पहा. आवडल्यास जरूर जरूर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.